हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये। तर आज मी तुम्हाला आषाढी एकादश आली आहे त्यासाठी स्पेशल अशी रांगोळी घेऊन आली आहे। तर 4 ते 1 ठिपक्याची रांगोळी आहे, कोणी पण काढू शकतो अशी रांगोळी आहे। तर मी पहिल्यांदा 4 ठिपके काढून घेतले, त्यानंतर वरती 3, परत 2 आणि नंतर वरती 1 ठिपका दिला आणि ते सर्व जॉईंट करून घेतले। तसेच खालच्या साईडनं पण तसेच ठिपके काढले आणि बघा आता हळूहळू मी लाईन जॉईंट करते। या लाईन जॉईंट केल्या की खूपच छान रांगोळी होईल। आता कान देखील काढले आणि आता यात मी कलर भरणार आहे। तर मी यामध्ये पिंक कलर टाकते, त्यानंतर वरती ब्लू कलर टाकणार आहे आणि परत वरती पिंक कलर टाकणार आहे। आपण यावरती डिझाईन देखील काढू शकतो, पण मी यावरती सिंपल माऊली नाव टाकणार आहे आणि थोडीशी डिझाईन काढणार आहे। आपल्याला या रांगोळीसाठी ब्लॅक व येल्लो कलर देखील लागेल। तर मी कडेला पताका काढते आणि आता मुकुट पण झालाय। जो गंध असतो तो येल्लो कलरचा असतो, माझ्याकडे येल्लो कलर नव्हता म्हणून मी हळद मिक्स केली व हळद टाकली आहे। आणि तसेच माझ्याकडे ब्लॅक कलर देखील नव्हता, तर मी आपला जो भुक्का असतो देवाचा, तर मी तो ॲड केला आहे रांगोळीमध्ये। तर बघू शकता तुम्ही खूपच छान अशी रांगोळी होणार आहे आपली। आणि आता त्यानंतर खाली एक लाईन ड्रॉ करायची आहे व तिथे तुम्ही विठ्ठल किंवा माऊली तसेच दुसरे काही पण नाव टाकू शकतात, विठ्ठल हरी हरी असे। त्यानंतर आता मी कडेला पताका काढणार आहे। वारी म्हटलं की पताका असतेच। तर आता आपली रांगोळी झालेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।